अगदी हुबेहूब टॅटू तुम्ही काढलेला आहे. देतो हा नेता बोलतो ते योग्य बोलतो खरं बोलतो. या हा नेता कधीही खोटं बोलत नाही. जे बोलायचं जे होणार आहे त्याच गोष्टीबद्दल बोलतो. तर मंडळी मानदेश प्राईममध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला एक वैभव दादा पाटील यांचा एक कार्यकर्ता भेटलेला आहे आणि अक्षरशः त्याने हातावरती आपल्या नेत्याचा फोटो गोंदलेला आहे. तर आपण त्याच्याशी जाणून घेणार आहोत की नक्की हा गोंदलंय का आणि नेत्याचा फोटो हातावर गोंदणं म्हणजे खूप मोठी गोष्ट त्यांनी केली. आपण त्याच्याशी संवाद साधतोय. काय भावना की हातावर टॅटू काय म्हणजे वैभव दादांचा गोंदलाय. नमस्कार, माझं नाव सूरज पवार वासंदे. तर आता तुम्ही मला विचारलं की दादांचा टॅटू हातावर का काढलाय, याचं कारण असं की मी आत्ताच नाही जवळजवळ गेली 15 वर्ष झालं वैभव दादांसोबत काम करतोय. आणि हे काम करत असताना मी अनेक नेते बघतोय. आता खानावर तालुक्यामध्ये बरेच नेते बघतोय. 10-15 वर्ष गेली बरेच नेते बघतोय, त्यांचं काम बघतोय. तर त्यांच्याकडे बघत असताना मला एक नेता म्हणजे आदरणीय आपले वैभव दादा भेटले 15 वर्षापूर्वी. हा माणूस असा आहे की खानापूर तालुक्यात जर विकास करायचा म्हणला, या खानापूर तालुक्याचा जर एक कायापालट करायचा म्हणला, तर एक सक्षम चेहरा, एक जो काहीतरी बदल घडवू शकतो या मतदारसंघाचा. फक्त ठीक आहे बाबा नो, सर्व कामं असतात, बरेच कामं असतात मतदारसंघात. फक्त एक विषय यात पुढं असून चालत नाही. त्यासाठी बरेच विषय असतात. समजा कॉलेजेस असू द्या, संस्था असू द्यात, या सर्वांगीण ह्या खानापूर तालुक्याचा आटपाडीचा विकास कोण करू शकतं. तर हे माझ्या नजरेत बसलं की हे फक्त आदरणीय वैभव दादाच करू शकतात. याच्या व्यतिरिक्त एक ही नेता हे करू शकत नाही. करू शकतील ज्याच्या ज्याच्या पातळीवर थोडं थोडं काय काम असेल ते करू शकतील. पण एवढ्या मोठ्या भक्कम संस्था उभा करणं, परत एवढ्या आपल्या तालुक्यातील लोकांना रोजगार. तुमच्यासाठी काय केले वैभव दादा की जेणेकरून तुम्ही हातामध्ये टॅटू? वैयक्तिक जर माझ्यासाठी जर तुम्ही जर म्हणायला गेला तर 15 वर्षे आमची परिस्थिती काय, मी पहिल्यापासून गरिबीच परिस्थिती आमची पहिल्यापासून. त्यावेळी मी पहिल्यांदा माझं एक घराचं काम होतं, आपला जागेचा जरा प्रॉब्लेम झालेला होता गावातला. पहिल्यांदा आदरणीय मी दादांची गाडी घेतली. मी सगळीकडे फिरून त्यावेळी दमलो. म्हणजे बऱ्याच आमच्या गावातली जी बॉडी असेल, सरपंच असतील, सदस्य त्या काळचे, त्यावेळी त्यांच्या मी गाठ घेतली. माझा असा असा प्रॉब्लेम सांगितला, या असं झालं आहे आमच्या जागेचं सगळं सांगितलं. पण त्यावेळी मला ते कोणीही मदत केली नाही. जो तो याचा आमची कागद बघायचा जायचा. पण माझ्याकडे 100 वर्षापूर्वीचे आमच्या आईवडिलांकडे 100 वर्षापूर्वीचे दस्त होते त्या जागेचे. त्या दस्ताच्या याच्यावरून दादांच्या फक्त एका फोनमध्ये त्यावेळी ग्रामसेवक होते, विट्यातीलच ग्रामसेवक होते. दादांनी एकच फोन केला आणि त्या ग्रामसेवकांनी 2 मिनिटात जी माझ्या जागेचा प्रॉब्लेम झालेला ते 2 मिनिटात सॉल्व्ह करून दिला. त्याच्या अगोदर मी त्या ग्रामसेवकांच्या पाठीमागं जवळजवळ 1-2 महिने लागलेलो. अख्ख्या पंच बॉडीच्या कानावर घातलेलं, पण कुणीही माझं ते काम केलं नाही. ते आदरणीय फक्त वैभव दादाच करू शकले. तेव्हापासून मी जो जे काही काम घेऊन येईल, सर्वसामान्यांचं असू द्या, किरकोळ कामं असतात, काय कोणाची कामं असतात, ते प्रत्येक दादांनी कोणताही शब्द कधीच डावलला नाही. प्रत्येक कामाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे. ना अजून इथून पुढे सुद्धा जे काही आम्ही कामं घेऊन येतो ते दादा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला ती कामं आमची करतात. आणि मला मी एक जबाबदारी पणाने सांगतो की जर खानापूर तालुक्याचा आणि आटपाडी तालुक्यातील युवकांना परत सर्वसामान्यांना न्याय कोण देऊ शकतं, ते तर ते नाव प्रथमतः घेता आदरणीय वैभव दादांचं नाव पुढे असेल हे मी 100% सांगतो. जरा तुम्ही टॅटू जरा दाखवा. अगदी हुबेहूब टॅटू तुम्ही काढलेला आहे. कुठे काढला हा टॅटू? हा पार्थ काळे म्हणून मित्र आहे माझा, इकडे खानापूर रोडला त्याच्याजवळ काढला या. तर मंडळी बघू शकतात हा जो टॅटू आहे तो वैभव दादा पाटील यांचा टॅटू आहे. असं टॅटू हातावर काढणारे निष्ठावंत कार्यकर्ते हे वासुंबे गावचे आहेत. हे वैभव दादांचा टॅटू काढलेला आहे, अक्षरशः हुबेहूब टॅटू काढलेला आहे. आणि हातावर अक्षरशः कायमस्वरूपी हा परमनंट टॅटू आहे. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यानं त्याच्या नेत्याचा टॅटू हातावर काढणं म्हणजे जवळजवळ हातावर टॅटू म्हणजे हृदयाचं स्थान असतं नेत्याचं, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. तर हा कार्यकर्ता वैभव पाटलांचा कार्यकर्ता आहे. अजून एक बोलायचं होतं मला, तसंच म्हणजे कामाबद्दल मी बोललो, पण हा माणूस खरोखरच युवकांच्या येणाऱ्या पुढील काळामध्ये युवकांच्या मनावर खरोखर राज्य करेल याची मला 100% गॅरंटी आहे. कारण आतापर्यंत आम्ही 10 वर्षात बघतोय
कोणतंही काम असो हा माणूस कधीही बाबानं जर होत असेल स्पष्ट भाषेत सांगतो बाबांना होणार आहे हे करणार आहे. जो आता आता जोपर्यंत आम्ही आलो दादा आम्हाला आमचं हे काम आहे दादाने 100% केलं. पण जर एखादं जर काम होत नसेल त्याच्यात काय तथ्यच नसेल जर होणार नसेल तर दादाने स्पष्ट भाषेत सांगितलं सूरज हे काम होत नाही. म्हणजे नेता असावा तर कसा असावा हे सांगण्याचं उदाहरण बरेच नेते आहेत ते काय सांगतात य पुढल्या आठवड्यात य परत पुढल्या महिन्यात य करूया बघूया त्या नेत्याकडे तसलं कधीच काय चालत नाही याची मी 100% हमी देतो. हा नेता बोलतो ते योग्य बोलतो खरं बोलतो ह्या हा नेता कधीही खोटं बोलत नाही. जे बोलायचं आहे जे होणार आहे त्याच गोष्टीबद्दल बोलतो. जर उगं कार्यकर्त्यांना बोलवणे त्यांच्या भावनांशी खेळ खेळणे गंडवणे असलं या नेत्याकडून कधीच होणार नाही. हा नेता सक्षम आहे हा नेता करू शकतो का तर 100% करू शकतो. हा जो दिलेला शब्द आहे तो पाळणारा नेता म्हणजे एकमेव आदरणीय माननीय वैभवदादा पाटील. आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.